स्वातीज किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आज आपण पाहणार आहोत भोगीची भाजी. ही भाजी मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी म्हणजेच भोगीच्या दिवशी बनवली जाते. तर या भाजीला मिक्स भाजी, भोगीची भाजी, खेंदाट, खेंगाट, शेंगसोला किंवा लेकरुवाळी भाजीसुद्धा म्हटलं जातं. ही भाजी तीळ लावलेल्या बाजरीच्या भाकरीसोबत याचा नैवेद्य दाखवला जातो. संपूर्ण महाराष्ट्रात तालुका बदलेल, गाव बदलेल, तसं भाजीची रेसिपीसुद्धा बदलते. थोड्या थोड्या फरकाने ही भाजीची रेसिपी बदलते. पातळ किंवा सुकी कशीही बनवली जाते. मी आज साताऱ्या पद्धतीची करणार आहे, घाटावरची. तर इथे पावटा घेतलेला आहे पाऊण कप. पाऊण कप डाळा म्हणजेच ओला हरभरा घेतलेला आहे. ओले वाटाणे घेतलेले आहेत पाऊण कप. इथे पाऊण कप घेवड्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत बारीक सोलून. चार मध्यम आकाराची काटेरी वांगी घेतलेली आहेत. आणि इथे मी देशी आंबट गोड बोरं घेतलेली आहेत, साधारण 10 ते 12. शक्यतो हेच बोरं वापरावे, त्याने खूप छान चव येते. पालेभाज्या घेतलेल्या आहेत. पालक घेतलेली आहे साधारण 1/2 जुडी. आणि इथे घेतलेला आहे हा आंबट चुका किंवा तुम्ही चाकवत दोन्हीही वापरलं तरी हरकत नाही. मी इथे आंबट चुका मिळाला म्हणून घेतला आहे. आणि इथे मेथी वापरणार आहे साधारण 1 कप भर. गाजर घेतलेलं आहे मध्यम आकाराचं बारीक चिरून. कोथिंबीर 1 कप भर. आणि हुरडा घ्यायचा असतो ज्वारीचा, पण मला इथे मिळाला नसल्यामुळे मी गव्हाच्या ओल्या लोंब्या त्याला मी भाजून त्याचा हुरडा बनवून घेतलेला आहे. तुमच्याकडे मिळत असेल तर हुरडा नक्की वापरा. 1/2 कप शेंगदाणे मी 10 मिनिटं आधी पाण्यात भिजवलेले आहेत. 1 कांदा, 1 टोमॅटो घेतलं आहे. हे पूर्वी वापरत नव्हते पण आजकाल वापरलं जातं बऱ्याच ठिकाणी. आणि इथे घेतलेला आहे मी काळा मसाला 2 मोठे चमचे, 2 चिमूट हिंग, 1 छोटा चमचा हळद, 1 टीस्पून एवढं लाल मिरची पावडर. हा मी घरी बनवलेला काळा मसाला आहे, मिक्सरवरती बनवलेला आहे. याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे. 2 चमचे कारळे घेतलेले आहेत, काळे कारळं बोलतात याला किंवा काळा जिरेसुद्धा बोलतात. आणि 2 टीस्पून एवढं तीळ आणि भाजलेल्या दाण्यांचा कूट 1/2 कप घेतलेला आहे. सुकं खोबरं घेतलेलं आहे साधारण 2 इंच, 1/2 इंच आल्याचा तुकडा आणि 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या. याचं वाटण आपल्याला बनवून घ्यायचं आहे, पण त्याआधी भाजलेले तीळ आणि कारळ यांचं कूट बनवायचं आहे आपल्याला. तर मी कारळे पूर्ण वापरणार आहे. आणि 1/2 तीळ वापरलेले आहेत मी, अख्खे ठेवलेले आहेत, 1/2 वाटण करणार आहे त्याचं. तीळ आणि कारळे मी वाटून एका डिशमध्ये काढलेले आहेत. त्यातच भाजलेल्या शेंगाचा कूट घेतलेला आहे. आता त्याच आपल्या मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण, खोबरं आणि आल्याचं वाटण बनवायचं आहे पाणी न टाकता. वाटण आपलं तयार आहे, जास्त पेस्ट नाही केली तरी चालते. तर साधारण 4 टेबलस्पून एवढं तेल आपण कढईमध्ये घेतलेलं आहे. तेल तापलं की 1 छोटा चमचा मोहरी आणि 1 छोटा चमचा जिरे टाकायचे आहेत. जिरे मोहरी तळतळले की आपण कांदा याच्यावरती परतून घ्यायचा आहे. मोठ्या आचेवरती कांदा आपल्याला छान गुलाबी करून घ्यायचा आहे. तर लगेचच त्यामध्ये लसूण आलं आणि खोबऱ्याचं वाटण आपल्याला टाकायचं आहे. आलं लसूण आणि खोबरं चांगलं सोनेरी रंगावरती आपल्याला परतून घ्यायचं आहे. वाटण छान सोनेरी रंगावर परतलं की त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे. तर या फोडणीमध्ये कोथिंबीर टाकल्यानंतर लगेच टोमॅटो टाकायचा आहे. तर कोथिंबीर टाकली की खूप छान सुगंध येतो कोथिंबीरीचा एक वेगळाच, तर नक्की फोडणीत टाका. तर टोमॅटो 2-3 मिनिटांनंतर मऊ झाल्यानंतर आता यामध्ये सर्व कोरडे मसाले टाकायचे आहेत. हिंग, हळद, लाल तिखट आणि काळा मसाला. आणि लगेचच गॅसची फ्लेम आपल्याला मंद करायची आहे जेणेकरून हे कोरडे मसाले जळणार नाहीत. जर गॅसची फ्लेम मोठी असेल तर पटकन जळतात हे मसाले. तर हे परतून झालं की आपण या ज्या भाज्या आहेत त्या सर्व स्वच्छ व्यवस्थित धुवून घेतल्या आहेत. तर बोरं अशा प्रकारे मी कापलेले आहेत, बिया काढलेल्या नाहीत, पण किडके असेल तर पटकन लक्षात येतं, त्यासाठी कापावे. तर बऱ्याच ठिकाणी बियांसहित बोरं वापरले जातात. तर सर्व भाज्या याच्यात मिक्स करायचे आहेत आणि सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करायचं आहे. यामध्ये आणखीन पालेभाज्या टाकलेल्या नाहीत, तर पालेभाज्यासुद्धा मी स्वच्छ धुवून बारीक चिरून निथळून ठेवलेल्या आहेत, त्या ह्याच्यामध्ये ॲड करायच्या आहेत. तर बऱ्याच ठिकाणी पेरू, चिंच, फ्लॉवर, बटाटा ह्या भाज्यासुद्धा याच्यामध्ये मिक्स केल्या जातात, पण आमच्या इकडं ह्या भाज्या नाहीत वापरत. तर तुम्हाला वापरायच्या असेल तर नक्कीच वापरा. आणि जर तुम्हाला ही भाजी पातळ करायची असेल तर यावेळीच तुम्ही याच्यामध्ये 1 ग्लासभर पाणी टाकून याला पातळ करू शकता.
नसेल तर सुकंच तुम्ही अशा पद्धतीने याला शिजवून घ्यायचं आहे वाफून 5 मिनिटासाठी झाकण टाकून. तर 5 मिनटं झाकून मी ठेवलं होतं, आता मिठाचा अंदाज आपल्याला छान येईल. तर मीठ टाकून घ्यायचं आहे, कारळाचा, तिळाचा आणि शेंगाचा कूट टाकायचा आहे. तर सर्व मसाले भाज्यांमध्ये व्यवस्थित मिक्स करायचे आहेत. तर तिळाच्या आणि कारळ्याच्या कुटामुळे याला वेगळाच एक फ्लेवर येतो. खमंग भाजलेले असतात त्यामुळे आणखीन त्याची चवदेखील छान येते. तर कोथिंबीर टाकायची आहे पुन्हा एकदा आपल्याला बारीक चिरलेली. पुन्हा ते सर्व साहित्य मिक्स करायचं आहे आणि झाकण टाकून मंद आचेवरती सर्व भाज्या शिजेपर्यंत आपल्याला वाट पाहायची आहे. साधारण 5-6 मिनिटांनी पुन्हा एकदा मी चेक करणार आहे भाज्या शिजल्यात की नाही. भाजीचा खूप छान सुगंध दरवळत आहे. तर इथे मी वांग्याचा देठ बघणार आहे. तर भाजी खूप छान शिजलेली आहे. तर इथे आपण पाणी न टाकताच भाजी शिजवलेली आहे. उरलेले जे तीळ होते आपले अखंड ते याच्यामध्ये टाकायचे आहेत, त्याने सुद्धा खूप छान चव येते. तर तुम्हाला पातळ हवी असेल तर पाणी टाकून शिजवा, सुकी हवी असेल तर सेम अशाच पद्धतीने बनवा. तर ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, साईडचं घंटीचं बटन जरूर प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझे व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात आधी मिळेल. पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.